रंगनाथ विनय कुमार नाव वाचून कदाचित थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो की हा क्रिकेटर कोण, पण फक्त विनय कुमार म्हटलं की लगेच लक्षात येईल भारताचा माजी फास्ट बॉलर. आपल्या बॉलिंग वेळी ती स्पेशल उडी मारणाऱ्या आणि टीम इंडियापेक्षा आरसीबी केकेआरच्या जर्सी पाहायची सवय झालेल्या विनय कुमारच्या आयुष्याचा हा प्रवास आपण पाहणार आहोत. साऊथ इंडियातील जवळपास सारेच क्रिकेटर आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या कुटुंबातूनच येतात. म्हणजे आधीचे जय सिम्हा घ्या नाहीतर आताचा प्रसिद्ध कृष्णा घ्या, पण विनय कुमार याला अपवाद आहे. विनय कुमारचे वडील साधे रिक्षा चालक, खरं तर यातूनच त्याच्या स्ट्रगलची प्रचिती येईल. तरीही क्रिकेटर व्हायचंय हे ध्येय त्याने लहानपणापासून मनाशी बाळगलेलं. त्याची पहिली क्रिकेट किटही त्याच्या कोचनेच दिली. येथूनच विनयचा प्रवास सुरू झाला. अंडर 19 वेळेला त्याचा स्पीड चांगला होता, प्लस लाईन आणि लेन्थचा तर विषयच नव्हता. एक परफेक्ट फास्ट बॉलर म्हणून विनय पुढे येऊ लागला आणि त्याला नाव पडले दावणगेरे एक्सप्रेस. दावणगेरे या छोट्याशा शहरातून तो कर्नाटकच्या रणजी टीममध्ये पोहोचला, तेही अवघ्या 20 वर्षी. 2004 त्या रणजी सीझनमध्ये त्याची डेब्यू मॅच होती जायंट बंगालशी. त्यावेळी बंगालचा कॅप्टन होता इंडियन कॅप्टन सौरव गांगुली आणि संघात होते रोहन गावस्कर, दीपदास गुप्ता, रणदेव बोस हे नॅशनल प्लेयर्स. कर्नाटकच्या टीममध्ये डोडा गणेश आणि डेव्हिड जॉन्सन हे त्यावेळी इंडियासाठी खेळलेले पेसरही होते. तरी विनयला चान्स मिळाला, त्याने संधी कशी पकडायची हे दाखवून दिलेलं. पहिली विकेट रोहन गावस्कर आणि दुसरी खुद्द सौरव गांगुली यांची. कर्नाटक ती मॅच हारली पण त्यांना नवा हिरा मिळालेला. 3 त्याने कन्सिस्टंटली गाजवले. तेवढ्यात IPL आले. पहिल्या IPL RCB त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं, पण टीम आणि विनय दोघे फेल. IPL फेल गेली म्हणून तो खचला नाही आणि रणजीच्या पुढच्या सीझनला टॉप विकेट टेकर बनला. टीम इंडियात चान्स भेटला आणि 2010 T20 वर्ल्ड कपही त्याला खेळायला मिळाला. इंडियाच्या वन डे टीममध्ये त्याची जागा फिक्स झाली. विनय IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेट इतक्या सातत्याने खेळत नव्हता, पण रणजी आणि डॉमेस्टिकमध्ये त्याच्यासारखा दुसरा कोणीही नव्हता. फक्त स्ट्राईक बॉलर नव्हे तर बॅटर म्हणून त्याने छाप पाडली, त्याचबरोबर कॅप्टन म्हणून त्याने इंडियन क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करायला सुरुवात केली. खरं तर ही त्याच्या करिअरमधील सर्वात दुर्लक्षित गोष्टच म्हणता येईल. 2 रणजी ट्रॉफी, 2 इराणी ट्रॉफी आणि 3 विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा तो कदाचित एकटाच कॅप्टन असावा, तेही 2 वर्षातच. 2015 आणि 2016 तर काही IPL टीम त्याला कॅप्टन करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 2013 टीम इंडियाने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी टीमचाही तो भाग राहिला. तेच त्याचा एकमेव इंटरनॅशनल मेडल म्हणावं लागेल. दुर्दैवाने त्याच वर्षी तो शेवटची इंटरनॅशनल मॅच खेळला. शर्माजींच्या रोहितने पहिल्यांदा जेव्हा 100 मारले त्याच मॅचला विनय कुमारला 9 102 कुठल्या गेलेल्या. बस त्यानंतर विनयनं कधी इंडियाच्या ब्ल्यू जर्सी दिसला ना टेस्ट किटमध्ये. IPL आणि कर्नाटकसाठी त्याचं खेळणं सुरू होतं. RCB, कोची, KKR असा प्रवास करत तो मुंबई इंडियन्सपर्यंत आलेला. KKR आणि मुंबईसोबत तो IPL चॅम्पियनही झाला. 2018 लास्ट IPL आणि त्यानंतर कर्नाटक क्रिकेटशी 15 नातं सोडून त्याने पॉंडिचेरीमध्ये क्रिकेटची नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न केले. 2 त्याने तिथे चांगलं काम केलं आणि 2021 रिटायरमेंट घेतली. जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, डेव्हिड जॉन्सन या कर्नाटकच्या साऱ्याच दिग्गजांच्या आसपास राहूनही विनयने आपली वेगळी ओळख नक्कीच बनवली होती. तब्बल 500 फर्स्ट क्लास विकेट त्याचा पुरावा. कॅप्टन म्हणून तो आपल्यातून होता, फक्त मिळालेली संधी प्रत्येक वेळी तितकीच मजबूतीने पकडता न आल्याने ही दावणगेरे एक्सप्रेस इंटरनॅशनल क्रिकेटच्या ट्रॅकवरून भरकटली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओवरील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मास स्पोर्ट्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.